आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरता काँग्रेस पक्षाकडून 4 सदस्यीय छाननी समिती स्थापन. समितीच्या शिफारसीनुसार संसदीय मंडळाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार. मनसे पुणे शहरातील 8 विधानसभा मतदारसंघ लढवणार. राज ठाकरेंच्या मनसे पदाधिकाऱ्यांना सूचना. मनोज जरांगे आज पुण्याच्या कोर्टात हजर राहणार. जरांगेंवर नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप. कोर्टात हजर न राहिल्यामुळे जरांगेंच्या विरोधात अटक वॉरंट. मराठा समाज मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय. मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची गरज. राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात दावा. दिल्ली कोर्टानं जामीन फेटाळताच पूजा खेडकर फरार झाल्याची माहिती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवल्याप्रकरणी दिल्ली क्राईम ब्रांचकडून पूजाला अटक होण्याची शक्यता. परदेशात पळून गेल्याचीही शक्यता. बंदुकीच्या धाकावर शेतकऱ्यांना धमकावणाऱ्या मनोरमा खेडकरच्या जामिनावर आज निकाल. पुणे सत्र न्यायालय जामिनावर निकाल देणार. मनोरमा खेडकर पूजा खेडकरची आई. पोर्शे अपघात प्रकरणातील खटले हे जलद गतीनं न्यायालयात चालवावे. न्यायालयाकडे मागणी करणार पोलीस आयुक्त मितेश कुमार यांची माहिती. नागपूरच्या सावनेरमध्ये आशिष देशमुखांच्या नेतृत्वात आजपासून ठिय्या आंदोलन. सुनील केदारांकडून बँक घोटाळ्यातील पैशाच्या वसुलीच्या मागणीसाठी आंदोलन केलं जाणार. कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेला पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक. खासदार शाहू महाराजांकडून स्वप्नीलचं अभिनंदन तर आमदार ऋतुराज पाटलांकडून 5 लाखांचं बक्षीस.